श्री स्वामी समर्थ। आज आपण पुत्रदा एकादशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येत असते, एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये। चला तर मग जाणून घेऊया पौष महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि संपूर्ण माहिती। एकादशीचे व्रत हे हिंदू शास्त्रामध्ये सर्वोत्तम व्रतापैकी एक मानले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात। सर्व एकादशी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आले आहेत। यावर्षी नवीन वर्षातील पहिली एकादशी ही 13/1/2022 गुरुवारी पौष मास शुक्ल पक्षातील एकादशी आली आहे। या एकादशीलाच पुत्र एकादशी संबोधले जाते। नावातच एकादशीचे महत्त्व आहे। आपत्य प्राप्तीसाठी किंवा आपत्य असल्यास त्यांनाही दीर्घायुष्य व सुखप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात। या एकादशीला बालस्वरूप विष्णू म्हणजेच बाळकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी, पंचामृताचा व केळ्याचा नैवेद्य दाखवावा, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे, श्री विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय किंवा इतर कुठलाही श्री विष्णूच्या नामाचा जप करावा। नेहमीप्रमाणेच पिवळी फुले वस्त्र श्री भगवान विष्णूला अर्पण करावे। संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावून पूजा करावी। तसेच विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे, शक्य असल्यास 700 श्लोकी भागवत पारायण करावे। पुत्रदा एकादशीच्या संदर्भात एक पौराणिक कथाही सांगितली जाते। भद्रावती नावाच्या नगरीमध्ये सुकेतुमान नामक राजा राज्य करीत असे। त्याला संतान नव्हते। त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते। ती निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची। राजाकडे धनसंपत्ती, हत्ती घोडे, मंत्री सगळे होते, मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते। मुलगा नसल्याने आपण पूर्वज आणि देवांचे ऋण कसे चुकू या विचाराने राजाच्या मनात घर केले होते। पूर्वजन्माच्याच पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होते असे राजाचे मत असे। अशा विचारातच राजा रात्रंदिवस घर कसायचा। एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला, मात्र आत्महत्या करणे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला। एके दिवशी राजा घोड्यावरती बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडाफुलांना निहाळू लागला। जंगलामध्ये त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड असे वेगवेगळे प्राणी मुक्त संचार करत होते। राजाला जंगलात येऊन खूप दिवस झाले, तरी त्याला घरी परत जाण्याची इच्छा होत नसे। राजा विचार करायचा की मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे। या विचारामध्ये मग नसलेल्या राजाला तहान लागली। राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला। थोड्याच अंतरावरती त्याला एक सरोवर दिसले। सरोवराच्या चहूबाजूनी ऋषीमुनींचा आश्रम होता। त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडू लागला। राजाला शुभशकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावर उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला। राजाला पाहताच एका ऋषीने म्हटले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत। आपल्या मनात असेल तर वर मागा। हे ऐकताच राजा त्यांना म्हणाला, महाराज, आपण कोण आहात? इथे येण्याचे प्रयोजन काय? राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले, हे राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे। आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहोत। हे ऐकून राजाने म्हटले, हे ऋषी देवता, मला संतान नाही, माझ्यावरती कृपा करा, मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या। त्यावर ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे, हे व्रत आपण अवश्य करावे। परमेश्वर कृपेने आपल्या घरामध्ये लवकरच पाळणा हलेल। ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्याच दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले। ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला। काही दिवसानंतर राणीला दिवस गेले आणि 9 महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला। राजाला कुलदीपक मिळाला। राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर आणि यशस्वी प्रजापालक होता। तात्पर्य हेच आहे की
पुत्र प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो व्यक्ती या व्रताचे महात्म्य पठन किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूपश्चात स्वर्गात जागा मिळते असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ.